कोगनोळी तालुका निप्पाणी येथील हलसिद्धनाथ नगर मध्ये रस्ता कामाचे उद्घाटन मंत्री शशिकला जल्ले यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत SCP TSP फंडांतर्गत रस्ता खंडीकरण व डांबरीकरण यासाठी 30 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्या रस्ता कामाचा शुभारंभ आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना कुमार पाटील म्हणाले की मंत्री शशिकला जल्ले यांनी येथील सिद्धनाथ नगरच्या नवीन रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांची अनुदान मिळवून दिले असून त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक कोगनोळी व परिसरातून होत आहे. वहिनी या आधी कोगनोळीमध्ये बऱ्याच प्रकारचे CC रोड असू देत, पेवर ब्लॉक असू देत, डांबरी रस्ते असू देत, शादी महल असू दे, बऱ्याच लोकांना किंवा बऱ्याच समाजाच्या लोकांना मदत केलेली आहे, कामं केलेली आहेत. ह्याच प्रकारचं ह्या लोकांनी ह्या चांगलं काम करून घ्यावं, वहिनींचं नाव इथं वरचेवर निघावं. आता ह्या 9 नंबर वार्डामध्ये सांगायचं म्हणजे इथं खालची पानांची मंजूर झालेली आहे, ती 65 लाखाची मंजूर झालेली आहे. वरचं जे बिरदेव मंदिरच्या वरती 4 रस्ते आणि बिरदेव मंदिरच्या खालची 4 रस्ते 3 रस्ते असे 7 रस्त्यासाठी जवळजवळ 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. आणि आज ह्या CC रस्त्यासाठी जवळजवळ 30 लाख म्हणजे 29 लाख 38 हजार रुपये मंजूर केलेला आहे. तर 9 नंबरच्या वार्डाच्या लोकांसर माझं एवढंच मत आहे की तुमच्या जवळजवळ ह्या वार्डासाठी या 6 महिन्यात वहिनींनी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिलेला आहे. आणि इथून पुढे ग्रामपंचायत असू दे, वहिनींचे इलेक्शन असू दे किंवा आमचे आधारस्तंभ मान्य खासदार अण्णासाहेब जिल्ह्यांना असू देत, त्यांच्या पाठीमागे सदैव आपण असंच राहावं एवढी विनंती करतो. यावेळी बोलताना ऍडव्होकेट संजय शिंदे म्हणाले, निप्पाणी मतदारसंघातील खेड्यापाड्यांचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वच विकासाची गंगा राबवलेली आहे. कोगनोळी येथील हलसिद्धनाथ नगर मधील रस्त्यासाठी आज त्यांनी 30 लाखाचा निधी मंजूर करून देऊन रस्ता खंडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. आज केअर हलसिद्धनाथ नगर मधील रस्त्यांसाठी वहिनी 2 कोटी रुपये निधी देऊन सर्व रस्त्यांचे सुशोभीकरण केले आहे. त्यांनी केलेले काम हे कौतुकास्पद असून त्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. इथून पुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी त्यांना एकमताने पाठिंबा द्यावा अशी विनंतीही त्यांनी केली. पक्ष, जात, धर्म या सर्व गोष्टी बाजूला सोडून या मतदारसंघानं मला आमदार केलेलं आहे की या मतदारसंघाच्या विकासासाठी, या मतदारसंघाच्या पायाभूत सुविधा त्यांना मिळवून देण्यासाठी ह्या एकमेव उद्देश ठेवून वहिनी आज रात्रंदिवस या मतदारसंघाच्या विकासासाठी झटत आहेत. या कार्यक्रमास जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, निप्पाणी ग्रामीण भाग BJP अध्यक्ष पवन पाटील, हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र शिंदे, कुमार हटकर, सुनील माने, सचिन निकम आदी मान्यवर उपस्थित होते.